हरि ओम, मी संगीता विरामोरे, मीरा रोड उपासना केंद्र। माझा हा अनुभव आहे माझ्या मुलीचा। माझ्या मुलगीचं लग्न झाला तीपासून तिला खूप सासरी त्रास होत होता। रात्री उपाशी राहायची, मला फोन करायची, आई काय ग मी कामावर ना आले, सासू सासरे चांगले नाहीत। मी म्हणले जाऊ दे बाबा, तू बापूंना आसपास ठेव। नाही, मला असंच जाणवतं की माझ्या आसपास बापू आहेत, मला काही भीती वाटत नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मला सांगायची। मग तिला मी बोलले, तिने छोटासा फोटो तिच्याजवळ ठेवला आणि तो देवऱ्यात ठेवला। मला असू दे, ह्यांना सगळ्यांना बघू दे, माझ्या बापूंना देवऱ्यात ठेवला। पण तिने देवऱ्यातला फोटो काढला नव्हता आणि जाऊन पाया पडायची आणि बाहेर पडायची ऑफिसला जायला। आणि तितक्या सासरे संध्याकाळी आले आणि तो फोटो काढला आणि छोकेच्या टी व्हीजवळ ठेवला। तिने बघितला आणि एकदम तिला भरून आलं। तशीच ती टॉयलेटमध्ये गेली आणि खूप रडली, जेवढं रडून घ्यायचं तेवढं रडली। आणि बापूनं सांगितलं, बापू तुम्हाला देवऱ्यातनं काढले पण माझ्या मनामधून कोण नाही काढू शकत। अशी बोलून ती एकदम ते रडून वगैरे फ्रेश होऊन बाहेर आली। आणि तिने मिस्टरांनी सांगितलं, तिचे मिस्टर थोडे तर म्हणजे चांगले होते, आई वडिलांचं ऐकायचे पण तेवढ्यात तिला पण चांगले असायचे। मग ती बोलली, चला तू आपण बापूंकडे निदान तरी की आपले हे केंद्रात तरी जाऊया ना। तर मिस्टर बोलचे, नाही मला टाईम नाही भेटत, हे नाही ते नाही असं करायचे ते। आणि सासरे तर अजिबात प्रवचनला पाठवायचे नाही, उशीर झाला तरी ओरडायचे, हे करायचं तरी। पण तिचं मन असं हे व्हायचं, म्हणजे तू नको काळजी करू, अगं तुला बापू तिथे भेटता येईल, तुझ्याशी बोलता येईल, तू अजिबात टेन्शन, तुझ्या आसपास बापू आहे, तू टेन्शन घेऊ। ती बोलायची, नाही आई मी टेन्शन घेत नाही, मला असंच जाणवते की माझ्या बाजूला आसपास बापू आहे, असंच जाणवतंय मला। मग तिने काय केलं आणि ते मिस्टरांना सांगितलं, असं करून मिस्टरांना बांधऱ्यावर एक दोनदा घेऊ मीच बोलवायची त्यांना, या ना तुम्ही जरा प्रवचन नुसतं ऐकून जा ना, तुम्हाला वाटेल माझ्यावरूनच बापू प्रवचन सांगतायत, या जरा ऐकून जा। तर त्यांनी दोन तीन ह्याला गुरुवारी आले, ते आल्यानंतर मग केंद्रात जायला लागले। आणि मग त्या आई वडिलांना पण सांगायला लागले, आई काय खरंच बापूंचं काय प्रवचन असं वाटतं काय। आणि ते साईभक्त होते, असे वाईट पण नव्हते, साईभक्त होते, काय बापूंचं प्रवचन काय ऐकशील, खरंच तुम्ही जाऊन येऊ, आपण सगळी चिंता जाऊन येऊ। तर ते काय आई वडील ते आलेच नाहीत, पादुका पूजन करायचे, आई वडील कुठेतरी दुसरीकडेच जायचे। ते बोलायचे, जाऊ दे काय नाही, जाऊ दे काय, त्यांची इच्छा बापू घेतील तेव्हा घेतील। आणि मग तिने मिस्टरांनी नेऊन त्यांनी बापू भक्त, पूर्ण तिने बापू भक्त बनवून टाकलं। आणि ती पण तिला पण बॅच मिळाला आणि तिला यांनी कार्यवाहिनी तर तिची मुलगीच म्हणून करून घेतली, तू आमची मुलगीच आहेस केंद्राची, असंच करून घेतलं। आणि त्यांना पण एवढी त्यांची सेवा, एवढी सेवा करायची ना की असे ते पटापट उचलत हे करत सगळं ते करायचे ते। मग त्यांना पण आत्ता ते तिथे कन्व्हेनर आहेत, आत्ता पण मी गेली होती त्यांच्याकडे तर ते आले होते दोन की ह्यातली हा फॉर्म भरा, हे करा ते करा असं कन्व्हेनरचं त्यांना सांगितलं। आता ते पूर्ण बापूभक्त झाले, त्यांच्या आई वडिलांना सांगतायत की तुम्ही काय आहे बघ, माझे सासू सासरे बघ कसे बापूंकडे जातायत करतायत, त्यांना काही बोललं तरी त्यांच्या मनात काय नसतं, असं बापूंचं बापू भक्ताला हे असं असतं। म्हणून तुम्ही काही नको, तितक्या सासऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये सासऱ्यांनी ते जे घाबरले ते हे सगळं कोरोनाच्या ह्याच्यामध्ये घाबरले ते बोलतात, तुम्ही कोणता जप करता ते सांगा, सासरे कोणता जप करता बापूंचा तो मला पाठवून द्या, सुनेला सांगतायत। ते एकदम ते अंबत ते बोलली, म्हणजे खरं बापू मी खूप ऋणी आहे तुमची, खूप ऋणी आहे। सासऱ्यांनी जप मागून घेतला तिच्याकडे की तुम्ही कोणता जप करता ते मला पाठवून द्या। आणि आता ते सगळे बापूभक्त झाले, मला आनंद होतो आहे आणि मुलगी पण छान आहे, अंबत देणार।